अत्याधुनिक स्वरूपाची अग्निशमन दलातली वाहन असून आज आमचे लोकनेते आपले लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वसईविरार नगरपालिकेचं लोकार्पण सोहळा झालेला आहे. या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गाडी कुठलीही स्फोटक परिस्थिती असेल किंवा जिथे माणूस जाऊ शकत नाही अशा वेळेला ही गाडी गाडीपासून लांब 100 मीटर म्हणजे 300 फूट लांब राहून आपण वापरू शकतो. या गाडीला एक अत्याधुनिक बूम बसवलेला, हा बूम 16 मीटर उंच जातो आणि त्या बूममधला पाण्याचा मारा हा आपण 65 मीटरपर्यंत करू शकतो आणि लोअर अवस्थेत हे 85 मीटरपर्यंत हे पाणी आपण मारू शकतो. एखादी अतिशय क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही गाडी वापरण्यास अतिशय योग्य आणि चांगली आहे. या गाडीचं दुसरं असं वैशिष्ट्य आहे की हिला फ्लेम डिटेक्टर आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आगीचं 3 फुटाच्या वरची जर फ्लेम निर्माण झाली तर ती कॅमेऱ्याने लोकेट करून इमिजिएट गाडीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला कळून तिथे गाडीचा पाण्याचा मारा डायरेक्ट होऊ शकतो. मान कंपनीची गाडी असून या गाडीचं वैशिष्ट्य पुन्हा असं आहे की जो कर्मचारी त्या गाडीमध्ये बसलेला आहे त्या कर्मचाऱ्याच्या हाईट उंची आणि वजनाप्रमाणे सीट स्वतःहून ॲडजस्ट होते, जेणेकरून कर्मचारी अतिशय कम्फर्टेबली आग विझवण्यास सक्षम राहू शकतो. या गाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी चालू असताना देखील रिवर्स कॅमेरा किंवा गाडीच्या आजूबाजूचं सगळ्या परिस्थितीचं निरीक्षण हा कर्मचारी आमचा घेऊ शकतो आणि अतिशय सक्षमपणे आपण ही गाडीची आग कुठल्याही स्वरूपाची आग या गाडीने विझवू शकतो. आज वसईमध्ये 22 माळ्याच्या इमारती झालेल्या आहेत, त्या अनुषंगाने 70 मीटरपर्यंतची हाईटची आग ही विझवण्याची क्षमता असलेली विशेष स्वरूपाची गाडी आहे. सांगण्यास आनंद होतो की आज लोकनेते हितेंद्र ठाकूरांचा वाढदिवस आहे आणि ठाणे किंवा मुंबई ठाणे नवी मुंबई मुंबई महानगरपालिकेने गाडी घ्यायच्या अगोदर ही गाडी आम्ही घेतलेली आहे आणि ती आज लोकार्पण झालेलं आहे. ही गाडी काय रिमोट कंट्रोल तो ऑपरेट करू शकतो का? रिमोट कंट्रोलनं ही गाडीचं ऑपरेशन करू शकतो आपण. गाडी चालवण्याची नाही, गाडी स्पॉटवर उभे राहिल्यानंतर ती रिमोट कंट्रोलनी 300 फूट लांबून 100 फूट लांबून आपण वापरू शकतो. कुठलाही माणूस त्या गाडीत नसताना ही गाडी वापरता येते. आज आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आपलं वसई तालुक्याच्या जनतेला एक चांगली भेट आहे की लोकार्पण सोहळा इथे आता आपण करत आहोत. हेच नव्हे तर आपण नायगाव इथे आपण पाईपलाईनचं उद्घाटन केलं, आगाशीच्या इथे तलावचं उद्घाटन केलं, तसंच वसई इथे आपले गार्डनचं उद्घाटन केलं, असं अनेक उपक्रम आजच्या दिवशी आपण घेतलेलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की आज ही जी आपली गाडी आलेली मला वाटतं मुंबई महानगरपालिका कल्याण महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्या अगोदर आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेलं आहे. हे ऑपरेटिंग वाहन आहे, हे वाहन पूर्णतः रिमोट कंट्रोलवर ऑपरेट करता येत आहे. एखाद्या धोक्याच्या ठिकाणी विस्फोटक साठ्याला आग लागलेली आहे अशा ठिकाणी जर आपण आपला फायरमॅन पाठवू शकत नाही, त्याच्या जीवताला धोका होणार असेल अशा ठिकाणी हे वाहन अतिशय उपयुक्त असं ठरते. तर 85 मीटर हॉरिझॉन्टल वॉटर जेट जातो, व्हर्टिकल जेट हा 65 मीटर जातो. यावरूनच या वाहनाची क्षमता हायलाईट होते. अप्रतिम वाहन आहे, ते प्रत्येकाला आपल्या सेवेमध्ये दाखल करून घ्यावंसं वाटेल अशा पद्धतीचं वाहन आहे. ते आपल्याकडे दाखल झालेलं हा आपल्याला अभिमान आहे. ते मुंबईमध्ये आहे का गाडी? ती मुंबई महानगरपालिकेकडे नाही आहे, ठाणे महानगरपालिकेकडे नाही आहे, ते आपल्याकडे आलेलं आहे.